मग संघर्ष अटळला आपल्या अन्याय हक्कांसाठी अधिकारांसाठी आणि मग ती जी लढाई झाली तिथं पहिली बाळाजी विश्वनाथांची एंट्री होते इतिहासात. ह्या बाळाजी विश्वनाथांचा मुलगा हा बाजीराव पेशवे. आम्ही त्याला एक ब्राह्मण नावाच्या चौकटीत बसवून टाकलं. शिंदे, पवार, होळकर अशी कुठल्याही जाती धर्मातली माणसं उचलायचा. कर्तृत्व बघितलं की माणूस उचलला, की त्याला सेनापती बनवलं, की त्याला युद्धाचं ट्रेनिंग दिलं. आज कुठे ग्वाल्हेर पासून ते इंदोर पासून बडोद्यापर्यंत हे सगळं जे साम्राज्य पसरलं होतं ना मराठ्यांचं, हे कोणी पसरवलं? हे सगळं बाजीरावांनी पसरवलंय. एका भयाण 450 वर्षांच्या काळ रात्री नंतर एक सूर्य उगवला छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्या सूर्याचा प्रकाश दश दिशांमध्ये पोचवला तो बाजीराव पेशवे. काय आहे 20 ते 42 म्हणजे 21 ते 22 वर्षांची अत्यंत छोटी कारकीर्द, त्याच्यात 41 लढाया. आणि त्यात सुद्धा ऍक्च्युली इतिहासामध्ये काही जे मोठे जाणकार इतिहास आहे त्यांनी लिहिले की खऱ्या जिंकलेले 39 आहेत, 2 ड्रॉ मॅचेस आहेत. नुसतंच बाजीराव लढत बसला नाही, त्यांनी भाषेसाठी काम केलेलं आहे जे छत्रपती शिवरायांनी केलं होतं. मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून काम केलंय. सुंदर सुंदर मंदिर आज तुम्ही हिंदुस्थानातली असंख्य मंदिरं ही बाजीराव पेशव्यांनी बांधलेली मंदिर आहे. दुर्दैव फार लवकर गेला हो.